आज कामगार दिनाच्या तसेच महाराष्ट्र दिनाच्या गुरुच्या बातम्यांच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा. आज गुरुच्या बातम्यांमधून आपण सातारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या गुलमोहर डे अर्थात गुलमोहर रंगमहोत्सव गुलमोहर रंगोत्सवचा विशेष आढावा हा आपण घेणार आहोत. सातारकरांची प्रतीक्षा लागून राहिलेल्या 1 मे कामगार दिनादिवशी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणाऱ्या गुलमोहर डेचा हा विशेष आढावा गुरुच्या बातम्यांद्वारे आपण आता करणार आहोत. नमस्कार, मी कबीर गायकवाड, युवा संयोजक गुलमोहर रंगोत्सव सातारा. सातारमध्ये गेली 25 वर्षे हा चाललेला निसर्ग उत्सव आहे आणि यामध्ये सर्व निसर्गप्रेमी आणि कलाप्रेमी जे आहेत त्यांनी एकत्र तयार केलेली ही ॲक्टिव्हिटी आहे. 25 वर्ष सातत्याने पूर्ण होत आहेत, हे 26वं वर्ष आहे आणि ह्या वर्षी या गुलमोहर रंगोत्सवात वसुंधरा शालगर चित्रकार ज्या बेंगलोरहून आपल्याकडे डेमॉन्स्ट्रेशनसाठी आलेत, त्यानंतर नंदकिशोर टाटर नावाचे स्कल्पचर आर्टिस्ट आहेत, त्यांचं डेमो यावेळेस आहे. यावेळेस आपण सेंट थॉमस चर्च जे आहे सदर बाजारमधलं, तिथे आपण हा इव्हेंट घेतलेला आहे. एका 20 वर्षामध्ये आपण हे जे करतोय इथे सगळं डेमॉन्स्ट्रेशन्स वगैरे लागलेत. हा जो साताऱ्यातील एक ऐतिहासिक व्ह्यू म्हणावा आपण असं तसं म्हणतो, तसे सेंट थॉमस चर्च आहे. यामध्ये सगळे आपले जे यंग क्राऊड आहे त्यासाठी आपण एक म्युझिक सेटअप ठेवला आहे, तिथे सगळेजण छान एन्जॉय करतायत आणि आपण खूप मोठ्या पद्धतीत यावेळेस बालगोपाळांची चित्रकला स्पर्धा देखील भरवलेली आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सातारकरांनी दिलेला आहे. आम्ही अपेक्षा करतो असाच प्रतिसाद आम्हाला कायम मिळत राहावो आणि हा साताराचा गुलमोहर डे कायम असाच भरत राहावं. यावर्षी आपल्या गुलमोहर रंगोत्सवातला 26 वर्ष पूर्ण होत आहे आणि इथे बरेचसे मांडनशिल्प असतील, अक्षरलेखनाचे जे डेमॉन्स्ट्रेशन असतील आणि यावेळेस प्रात्यक्षिकांवर खूप जास्त भर दिलेला आहे. चित्र प्रात्यक्षिक, मूर्ती प्रात्यक्षिक आणि अक्षरलेखनाचे ज्या प्रात्यक्षिक आहेत ते यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आपण यावेळेस केलेलं आहे. आईवडिलांचं, गुरुचं हे ऋण कधी फिटत नसतं, उलटं त्या ऋणामध्ये राहण्यामध्येच खरं तुमचा आनंद आणि जीवनाची यशस्वीता लपलेली असते. मला वाटते निसर्गाचं ऋण तर आपण आयुष्यात कधी फेडूच शकणार नाही आणि त्या निसर्ग ऋणामधनं मुक्त होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न हा तुमचा जो ग्रुप करतो आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. हा गुलमोहर डे जो तुम्ही साजरा करताय, कारण ह्या निसर्गानंच तुम्हाला पूर्ण आयुष्य दिलेलं असतं. श्वास, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा हे तुम्हाला जीवनावश्यक ज्या गोष्टी असतात
त्या सर्व निसर्गच देत असतो, त्यामुळे निसर्गाचं आयुष्यभर ऋणीच राहणं एवढंच आपल्या हातात असतं. आणि एक गोष्ट आपण करू शकतो की जी आहे गुलमोहर डे साजरा करून ह्या निसर्गावरचं प्रेम चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध प्रकारानं तुम्ही जे साजरं करताय मला खरोखरच त्याचं खूप कौतुक वाटतं. साताऱ्यामध्ये आहे, मला वाटतं की 26 वर्ष झाली असतील, पण याचं नेहमीच नियोजन आयोजन नेहमीच चांगलं असतं आणि लहान मुलं पण खूप एन्जॉय करतात आणि त्यांच्यासाठी हे एक वेगळं स्टेज मिळतं त्यांना चित्रकलेसाठी आणि खूप ही जागा पण खूप छान आहे. माझं नाव शंकर काकडे, मी सातारचंच आहे. माझं कॉलेज कोल्हापूरला दळवी आर्ट्सला झालं आणि इथं जवळजवळ आता 5-6 वर्ष झाले मी येतो आहे. सागर सरांमुळं हा गुलमोहर आम्हाला समजला. ग्रीष्मातील प्रतिकूल परिस्थितीत, ग्रीष्मात कडक उन्हात, तप्त उन्हात लाही झालेल्या शरीरामध्ये, अशा सगळ्या वातावरणामध्ये जो गुलमोहर मनाला आनंद देतो, डोळ्याला सुख देतो, याच आनंदापोटी, याच प्रेमापोटी त्याच्याकडे आम्ही आकृष्ट झालो आणि गेले 25-26 वर्ष ह्या गुलमोहर हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आम्ही प्रतिनिधी म्हणतो. गुलमोहर, निलमोहर, बहावा, पळस, पांगिरा, काटेसावर, जारूल ह्या सर्वच उन्हात बहरणाऱ्या फुलणाऱ्या ह्या फुलवृक्षांप्रती कृतज्ञता म्हणून, प्रेम म्हणून आम्ही या उत्सव सुरू केला. हा रंगोत्सव आता साताऱ्याची ओळख म्हणून, साताऱ्याचा गुलमोहर डे असं ओळख ही जी व्हायला लागली, आनंद वाटतो, हॅपनिंग वाटते संपूर्ण या कार्यक्रमासंदर्भात. गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही ही सगळी मुवमेंट नवीन तरुण मुलांकडे दिली आणि त्यांनी जोरकसपणे हे खूप चांगल्या पद्धतीनं उचलून धरलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. पण गेले 26 वर्ष गुलमोहराच्या निमित्तानं साताऱ्यामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी सुरू आहे ही सातत्यानं सुरू आहे. ह्याला संवेदनशील नागरिक, साताऱ्यातील सगळी तमाम कलाकार मंडळी, नृत्य असेल, नाट्य असेल, साहित्य असेल, कला असेल, शिल्प, संगीत, छायाचित्र आणि मांडनशिल्प अशा वेगवेगळ्या कलांचा इथं संगम आहे. गेली 25 वर्ष हा गुलमोहर रंगोत्सव होतो. गेल्या 7 वर्षापासून तरुण पिढीकडे हा गुलमोहर रंगोत्सवाचे सोपवण्यात आला आहे आमच्याकडे. तेव्हापासून म्हणजे आधीपासूनच, पहिल्यापासून हर्षल मॅडमचा सहभाग गुलमोहर रंगोत्सवामध्ये राहिला आहे आणि मागचं 25 वर्ष होतं. मागच्या वेळी ह्याच दरम्यान त्या हॉस्पिटलाईज होत्या आणि मागचं रंगोत्सव आणि हा रंगोत्सव, हा रंगोत्सव स्पेशली त्यांच्या विना खूप एकटा एकटा वेगळा वेगळा वाटतो आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांची आम्ही एक कविता, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यासोबतच त्यांचे फोटोज वगैरे, म्हणजे लोकांना कळावं, त्या एक खूप चांगल्या कवी होत्या, खूप चांगल्या कॅलिग्राफी करायच्या, खूप चांगल्या पेंटिंग्स काढायच्या, तर हर्षल मॅडमची आम्हाला खूप आठवण येत राहते आणि त्या आमच्यासोबतच आहेत गुलमोहर रंगोत्सवात आत्ता पण. कार्यक्रमाला तर माझ्याकडून फार शुभेच्छा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की एकाच प्रकारच्या, एकाच विचारांचे लोक यामध्ये नसतात. कवी आहेत, चित्रकार आहेत, आपल्या गावातली म्हणजे आपल्या साताऱ्यातली सामान्य लोक पण या कार्यक्रमाला जोडली असतात. यातून एकमेकांच्या विचारांची देवणघेवण जी होते ती फार महत्त्वाची आहे. मला वाटते की हा प्रकार फार कमी ठिकाणी होतो. आता मी पुण्यामध्ये आहे जरी बघतो तर एवढा चांगला प्रतिसाद किंवा चांगला कार्यक्रम मी नाही पाहिला. आपल्या इथं होतो आहे, हा मोठा अजून खूप होणार आहे, तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.